विराट कोहलीच्या वनडे कर्णधार पदाच्या गच्छंतीच्या इनसाइड स्टोरीची बातमी आहे. विराट कोहलीकडनं वनडेचं कर्णधार पद काढून घेतल्यावर सोशल मीडियावरनं बीसीसीआयवरती सातत्यानं टीका होतीये. मात्र आता याबाबतीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं स्पष्टीकरण दिलंय. T20चं कर्णधार पद सोडण्यापासून विराटला रोखलं होतं, मात्र त्यानं ऐकलं नाही आणि त्यामुळेच त्याच्याकडनं वनडेचंही कर्णधार पद काढून घ्यावं लागलं असं गांगुलीनं सांगितलंय. T20 आणि वनडेसाठी वेगळा कर्णधार असू नये ही निवड समितीची भूमिका आहे आणि त्यामुळेच बीसीसीआय आणि निवड समितीनं एकमतानं हा निर्णय घेतल्याचं गांगुलीनं म्हटलंय. याविषयी निवड समितीनं आणि बीसीसीआय अध्यक्ष म्हणून आपण विराटसोबत संवाद साधल्याचंही गांगुलीनं सांगितलंय. वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार पद भूषवताना दिलेल्या योगदानाबद्दल गांगुलीनं विराटचे आभारही मानलंय. तर एकीकडे सौरव गांगुलीनं विराट कोहलीच्या कर्णधार पद जाण्यामागची इनसाइड स्टोरी आउट केली, तर दुसरीकडे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या एका ट्विटमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यात. पाकिस्तानसोबत वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर विराट शमीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्यानंच त्याला कर्णधार पद गमवावं लागलं असं या ट्विटमध्ये नितीन राऊत यांनी म्हटलंय. तसंच बीसीसीआयमध्ये असलेल्या अमित शहांचे पुत्र जय शहा यांना सुद्धा त्यांनी टोला लगावलाय. नितीन राऊतांचं ट्विट आपण पाहतोय. पाकिस्तानकडनं पराभव झाल्यानंतर ज्या खंबीरपणे विराट कोहली मोहम्मद शमीच्या पाठीशी उभा राहिला होता तेव्हाच अंदाज यायला हवा होता की त्याचं कर्णधार पद जाणार. क्रिकेट नियामक मंडळामध्ये सध्या शाहजादे राज्य करतात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.